आज राज्य सरकारला सुवर्ण संधी आहे. आज एका दगडाने तीन तीन चार चार पक्ष मरू शकतात. आज खरं म्हणजे जरांगे पाटलांचा जीव वाचवणं आवश्यक आहे, मराठा समाजाला आरक्षण देणं आवश्यक आहे, ओबीसी समाजाला जो धक्का लागला आहे 2001 पासून तो आपल्याला काढता येईल, भटक्या विमुक्त आणि सगळ्यांचं आरक्षण वाढवता येईल, आणि जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 52% नेता येईल, म्हणजे 50%च्या वर आपल्याला आरक्षण देता येईल. ही सुवर्ण संधी. आज सरकारला माझं आव्हान आहे की तुमच्याकडे सगळं असताना, तुम्हाला अधिकार असताना, तुम्ही काहीतरी चुकीचा कायदा पास करू पाहताय तो चुकीचा ठरेल. तुम्हाला फक्त ओबीसीचा अधिकार आहे आणि मागासवर्गीय आयोगाला सुद्धा ओबीसीमध्येच रिकमेंडेशन करण्याचा अधिकार आहे, दुसरा कुठलाही अधिकार नाही. तेव्हा आपण कृपा करून हे जे चुकीचं काही करू नका. आज तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या.